सप्तशृंगी देवी ट्रस्ट प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं बोललं जात आहे। ट्रस्ट कडून भाविकांना सुखसुविधा अपुऱ्या असल्यानं येणाऱ्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। नांदुरी पहिल्या पायरीपासून जंगलातून जात असलेल्या पायवाट रस्त्यावर ट्रस्ट प्रशासनाकडून कुठल्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत। इलेक्ट्रिक पोलच्या तारा तुटलेल्या अवस्थेत असल्यानं कधी शॉर्ट सर्किट होऊ शकतं। जंगलामधून असलेल्या पायवाट रस्त्यावर बल्ब लावलेले नाहीत, तर रस्त्यावरील दगड उचललेले नाहीयेत, डागडुजी केलेली नाही। पायी येणाऱ्या भाविकांवर बिबट्या हल्ला करू शकतो, तर पोलवरील तुटलेल्या अवस्थेत तारांचे आणि नागरिक बसेसच्या टपावर बसलेले पाहायला मिळतात, त्यामुळे कधीही दुर्घटना घडू शकते। तर व्हीआयपी नागरिकांच्या नादात सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर अशी गत होत असल्यानं ट्रस्ट प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे देवी भक्तांचा विसर पडलाय। दादा आपण कुठून आले? सटाण तालुका। सटाण तालुका, इथं प्रशासनाची सुविधा कशी वाटली तुम्हाला? सुविधा खूपच अतिशय खराब वाटलेले आहे आम्हाला। कस काय? तर अतिशय निष्कर्षपणामुळे इथं लाईट नाही। आपलं नाव काय? तेजस निकम। कशी वाटली तुम्हाला गडावरती सुविधा? सुविधा थोडा प्रॉब्लेमच आहे, खाली रस्त्यावर लाईट नाही आहे, त्यानंतर पाणीचं ठिकाण नाही आहे। पायी येणार रस्ता कसा वाटला तुम्हाला? रस्ता पण पूर्ण दगड वगैरे, यायला जागा नाही आहे, काही नाही आहे। प्रशासनाने कसं काम केलेलं आहे, तुम्ही समाधान आहात का? नाही, समाधान नाही येत आम्ही। दादा तुम्हाला इथं प्रशासनाची सुविधा कशी वाटली? कुठल्याही प्रकारची सुविधा प्रशासनाने अवेलेबल केलेली नाही आहे। नवरात्रीचे 9 दिवस पायी रस्ता रात्रंदर 24 तास चालू असताना सुद्धा एकाही पोलावर इलेक्ट्रिक याने प्रशासनाने बल्ब लावलेला नाही किंवा उजेडाची सुविधा केलेली नाही आहे। तसेच रस्त्याची डागडुगी खड्डे वगैरे जसेच्या तसे आहेत, रस्त्यावर आलेले दगड गोटे सुद्धा उचललेले नाही आहेत, प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे सध्या। रवींद्र आहे, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण।